नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मी ॲड आपल्या ज्या आई साहेब आहे शिवलक्ष्मी आईसाहेब तर त्यांची जी लाईव्ह झाली पहा शेवटची मी त्याच्याबद्दल त्या लाईव्हबद्दल थोडंसं बोलायचं आहे तर त्यामध्ये त्यांनी काही ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे माधुरीताईंशी बोलून आणि त्यांच्या दोघीमधील जे काही संभाषण झालं किंवा रेकॉर्डिंग आहे त्या संदर्भातच थोडंसं मला थोडं माझ्या माझ्या मनातलं थोडंसं व्यक्त करायचं आहे तर पहा माधुरीताईंनी त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मला माझं जर काही म्हणजे सोशल मीडियावरती आणलं मला बद मी बदनाम झाले तर मी फाशी वगैरे घेईल असं त्या बोललेल्या आहेत आणि आई साहेबांनाही तेच म्हणायचं आहे की आई साहेबांना असं सांगायचं की तू समोर आहे मग तू तु तुझ्या पद्धतीने काय असतील ते तुझ्याकडचे पुरावे तू तु मला दे नाहीतर मग मी माझ्या पद्धतीने किंवा माझ्याकडे आहे ते मी क्लिअर करे आपण समोरासमोर बोलून या गोष्टी क्लिअर करू शकतो आईसाहेब बरोबर बोलत बर होत्या की त्यांना असं म्हणायचं होतं की ज्या गोष्टी आहेत त्या आपण भो बोलून भेटून एकत्र सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकतो परंतु माधुरीताई तुम्ही बोलताय ना चुकीचं बोलताय चुकीचं म्हणजे असं की तुम्ही आत्महत्या वगैरे करायचं बिलकुल बोलू नका हे सोशल मीडिया आहे इथे सोशल मीडियावरती काही गोष्टी झाल्या तर आपण त्यासाठी बोलू शकतो एकत्र भो भेटून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो मग त्यासाठी आत्महत्या हा एवढाच एक पर्याय आहे का तुम्ही एवढ्या समजदार आहात एवढ्या सगळ्या गोष्टी बोलता सोशल मीडियावरती तुम्ही मंच चालवताय माधुरी सखी मंच हा तुम्ही मंच चालवताय मग तुम्ही त्या मंचा तुम्ही अध्यक्ष आहात आणि मग जर तुम्हीच जर अशा गोष्टी बोलल्या तर बाकींनी बाकीच्यांनी तुमच्याकडून काय घ्यायचं हा गोष्टी तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार बोललं पाहिजे तुम्ही जे बोललं आत्महत्याचं ती गोष्ट मला अजिबात आवडली नाही का करायची आत्महत्या ज्या गोष्टी आहेत हो असतील काही तुम्ही त्यांच्या विरोधात बोलल्या असतील तर ठीक आहे ना त्या तुम्हाला अगोदरच म्हटलेल्या आहेत की मी माझ्याकडून तुला सगळ्या गोष्टी माफ केलेल्या आहेत फक्त तू काही जे असेल ते थोडंसं समोर ये किंवा आपण समोरासमोर बोलू एवढंच त्यांचं म्हणणं आहे त्यांनी तुम्हाला ऑलरेडी मा म्हणजे माफ केलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही असं का म्हणत आहेत मी आत्महत्या करेल माधुरीताई तुम्ही चुकत आहात आणि मग आई साहेब तुम्ही म्हटल्या माझ्याकडं माझ्या मुलीची शपथ वगैरे तुम्ही शपथाही घेतली माझ्याकडं प्रूफ नाही म्हटल्या कुठलंही रेकॉर्डिंग नाही ठीक आहे नाही रेकॉर्डिंग मग तुम्ही म्हटल्या होत्या अगोदर की रेकॉर्ड आई साहेबांचं म्हणणं होतं की तू अगोदर म्हटलीस रेकॉर्डिंग आहे तर नसेल होत्या म्हटल्या किंवा कधी कधी माणूस काय म्हणतं की समजा एखाद्याला समोरच्याला काहीतरी प्रूफ करण्यासाठी पण माणूस काय म्हणतं की आ, आ ही गोष्ट माझ्याकडं आहे मी ती वेळ आली तर देईल असं म्हणतं परंतु कधी कधी नसते तसं त्यांचं त्या म्हटल्यात की माझा मोबाईल पण हँग झाला आहे तो रिकवर करण्यासाठी मला वेळ द्या मी तुम्हाला नंतर सगळं रेकॉर्डिंग देईल असं देईल त्यावेळेस त्या त्यावेळेस आईसाहेबांनी तुम्हाला ते तेव्हाही समजून घेतलं आहे की ठीक आहे एक दोन दिवस वेळ आहे त्यांना कुठे सोमवारपर्यंत जायचं वगैरे त्यानंतर तुम्ही म्हणजे त्या असं म्हटल्या म्हटलेल्या आहेत की मला तू कॉल करून सांग माझ्याकडं झालं सगळं क्लिअर आहे की नाही नसेल तर मग आपण सगळ्या गोष्टी मी समोर बसून सगळ्या आपण कॉ म्हणजे क्लिअर करू असं त्या बोललेल्या आहेत आणि तुम्ही एवढं तुम्ही म्हटल्या की माझ्याकडे फक्त एकच ला म्हणजे एक रेकॉर्डिंग आहे ती म्हणजे ज्यावेळेस मी विजेताईसोबत बोलले होते त्या म्हटल्या होत्या की मला तुझ्या लाईव्हवरती यायचं आहे काहीतरी बोलायचं आहे मग तू मला सपोर्ट करशील का त्यावेळेस ती रेकॉर्डिंग मी पण ऐकली माधुरीताईंची माधुरीताई एवढं पण म्हटल्या होत्या की जर काही गोष्टी मान्य करण्यासारख्या असतील तर मी चांगल्या पटण्यासारख्या असतील गोष्टी काही पटण्यासारखी असतील तर मी तुला नक्कीच सपोर्ट करील असं त्या म्हटल्या होत्या मी ती ला मी त्यांचं ते रेकॉर्डिंग पण ऐकलेलं आहे आणि नंतर त्या म्हटल्या की एक थोड्या वेळाने मला एक आठ वाजण्याच्या दरम्यान एक समजलं की राई राजेश्रीची डेथ झाली आणि मग नंतर मी ती लाईव्ह कॅन्सल केली ती लाईव पण म्हणजे ती लाईव्ह झाली नाही आणि ती रेकॉर्डिंग पण सर्वांनी ऐकलेली आहे मग माधुरीताईंचं असं म्हणणं आहे की तिने माझं नाव घेतलं का घेतलं माहीत नाही मी विजयाला ओळखत पण नाही तिचं मला काही बॅकग्राऊंड माहीत नाही तिचं कोणत्याच गोष्टी मला तिचं खरं नाव पण माहिती नव्हतं तरी सुद्धा ती माझं नाव का घेत आहे आणि आमचं जर काही ती माधुरीताईंनी असं सांगितलेलं आहे की आमचं जर काही बोलणं झालं असेल तर ते तुमच्या तुम्हाला बोलण्याच्या अगोदर झालेलं असेल कारण की मी तुम्हाला तुमच्याबद्दल जे काही बोलले ते तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे काही गोष्टी मला तुमच्या आवडत नव्हत्या तेही मी क्लिअर केलेल्या आहेत परंतु ज्यानंतर आपल्या दोघींचं बोलणं झालं ज्यावेळेस मी सांगितलं की मी असं असं बोलले होते अशा अशा गोष्टी झाल्या त्यानंतर मी तिला कुठल्याही गोष्टी या म्हणजे आम्ही आमचं दुसरं बोलणं झालंच नाही त्या अगोदर मी बोलले होते की हो अंधश्रद्धा वगैरे त्या करतात असं तसं थोडंसं आमचं बोलणं झालं होतं तर मग असं आणि त्यानंतर मग तुम्ही असं म्हटल्या होत्या म्हणजे मग बोलल्या की मी नंतर ठरवलं होतं की आता यानंतर आईसाहेबांबद्दल कुठलाही विषय घ्यायचा नाही त्यांना कसंही बोलायचं नाही असं ठरवलं आणि मग मी तुमच्याबद्दल काहीच बोललं नाही असं माधुरीताई बोलल्या होत्या आणि मग तुमच्या म्हणजे माधुरीताईंना असं म्हणायचं आहे की मला तुमच्या पर्सनल लाईफबद्दल काहीच माहीत नाही मी तुमचं सागरमंथनचा हा प्रवास पण पाहिला नाही फक्त एवढंच माहिती होतं की टिकटॉकला तुमचं सागर म सागर, सागर नाव होतं परंतु मी तुमचं पहिलं ती सागरमंथनची सिरीज पाहिली नाही मला तुमचं पर्सनल लाईफ माहीत नाही तुमच्या गोष्टी कोण कुठल्याच गोष्टी माहिती नाहीत मग मी तुमच्याबद्दल सगळ्या पर्सनल इन्फॉर्मेशन मी त्या विजया बारामतीला मा बारामतीकरला देणार कशी असं आप असं माधुरीताई बोललेले आहेत आणि जर खरंच आई साहेब तसं सा असेल जर माधुरीताईंना तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे मग ते तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतील कसं आणि हो तुमच्याकडं जर काही पुरावे असतील तर ते कसे आले काय आले हे तर तुम्हाला माहीत असेलच मग त्या गोष्टी जरी आईसाहेब आता मी तुम्हाला सांगते जरी काही माधुरीताईंबद्दल रेकॉर्डिंग तुम्हाला आले असतील किंवा त्यांच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला कुणी सांगितले असतील तुम्ही म्हटल्यात की काही एकदम बायका आहेत त्यांनी पण त्यांचं पण तुम्ही पर्सनल लाईफ काढलं वगैरे त्याचं पण रेकॉर्डिंग आहे या सगळ्या गोष्टी जरी असतील आईसाहेब ठीक आहे या सगळ्या गोष्टींचा त्रास तुम्हाला खूप होतो आहे त्यामुळं जे काही असतील ते तुम्ही आता बोलून घ्या हे काय कारवाई वगैरे खरंच थांबवा आता कारण की तुम्ही न्यायाच्या बाजूने लढत आहात बरोबर आहे तुम्ही न्याय देता सत्याच्या बाजूने काम करतात परंतु या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काय भेटतं आणि आता काल बारामतीकरचं जे काही प्रकरण झालं ते तर माहीतच आहे जोपर्यंत तुम्ही काही ॲक्शन घेत नव्हत्या तोपर्यंत लोकं म्हणायचे तू काहीच करत नाही तू घाबरते तू असं करते तू तसं करते सगळ्या गोष्टी होत्या आणि आता मग तुम्हाला लोकं तुम्ही काही त्याच्यावरती बोलत नाहीत तर मग आता आता तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतली तुम्ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम प्रयत्न केला तर आता लोक काय बोलतात जाहीर निषेध केला वगैरे असं झालं तसं झालं लोक दोन्ही बाजूनी बोलत असतात त्यामुळं तुमचं जे तुम्हाला जे काही माधुरीताईंबद्दल रेकॉर्डिंग असतील नसतील तुम्ही समोर बसून क्लिअर करून घ्या पण प्लीज सोशल मीडियावरती आता टाकू नका कारण की लोक तुम्हाला याच गोष्टीचा वेगळा भाव करतील याच गोष्टीचं तुम्हाला अगोदर म्हणतील की नाही आता माधुरीताईंचं काय असेल ते टाक समोर मग माधुरी ताई तुम्हाला म्हणणार मी आत्महत्या करेल आणि काही गोष्टीचं ब्लेम तुमच्यावर नको म्हणून मी तरी मला तरी एक वैयक्तिक वाटत आहे की आई साहेब हे झालं दोन तीन महिन्यापासून खूप झालं या अगोदर मलाही वाटायचं की काही गोष्टी कायद्याने लढावेत कायद्याने करावेत खूप काही असं मला वाटायचं की तुम्ही खूप चांगलं काम म्हणजे तुम्ही करतातच खूप चांगलं काम केलं तुम्ही छान काम केलं तुम्ही तुमच्या सगळ्या लेखींना न्याय मिळवून देण्याचं काम केलं परंतु लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला लोकांनी त्याचं वाईट मग तुम लोकांचं असं म्हणणं आहे क्या की आता का नाही तुम्ही असं केलं नाही चॅनल डिलीट केलं तुम्ही चांगल्या दृष्टीने तिच्या लेकराचा विचार करता तुम्ही कुणाच्या पोटावर पाय देत नाहीत मला सगळ्या गोष्टी माहितीत कळतात कारण की तुमचं मन कसं आहे हे मी जाणून घेतलं तुम्हाला प्रत्यक्षात भेटली नसली तरी तुम्हाला व्हिडिओद्वारे तुमच्या चॅनलद्वारे सगळ्या गोष्टी मी अनुभवू शकते त्यामुळं आई साहेब आता मला एकच सांगायचं आहे की खरंच तुम्ही या सगळ्या गोष्टीतून म्हणजे मागा माघार घेतली ते खूप चांगलं काम केलं नको तुमच्या संस्था केलं त्या संसाराला पण कुठेतरी म्हणजे वेगळंच काहीतरी वळण घेतं आहे आणि मा ताईंबद्दल तुम्हाला जे काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या तुम्ही समोर बोला या खरंच तुम्ही पब्लिकली आता काहीच गोष्टी करू नका कारण की ह्याच्यातून काय होईल की माधुरी काही माधुरीताईंना काहीतरी वेगळा मानसिक त्रास होईल त्या वेगळा काहीतरी प्रयत्न करतील त्याचा त्रास तुम्हाला होईल आणि तुमच्याही म्हणजे मनावर वेगळा परिणाम होईल तुमच्या संसारावर परिणाम होईल सगळ्या गोष्टी म्हणजे खूप काही घडू शकतं स्वतःहून करणे स्वतःहून माफी मागितली त्यांना काही प्रॉब्लेम नाही मग हे तर लोकांना काय प्रॉब्लेम आहे बारामतीकर तर स्वतः म्हटलेले आहेत की त्यांनी जी शिक्षा केली ती शिक्षा मी त्यांना ट्रोल केलं त्या बदल्यात ही शिक्षा खूप कमी आहे त्यांनी तर माझी गाडवावरती बसून धिंड काढायला पाहिजे होती असं स्वत विजया बारामतीकर तर बारामतीकर ताई बोललेले आहेत मग या बा या इतर लोकांना काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय करायचं जोपर्यंत ते बारामतीकरला शिक्षा होत नव्हती तोपर्यंत खूप उकसून दिलं की आईसाहेब तुम्ही असं करा तसं करा तुम्ही हे करा ते करा आणि आता आई साहेबांनी न्याय मिळवून देण्याचं काम केलं का आहे त्यांच्या लेखींच्या पाठीमागे उभं राहिल्या त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वासा फोडली तर आता लोकं का त्यांना टॉर्चर करत आहेत मला यामधून एवढं सांगायचं आहे अगोदर आईसाहेब की तुम्ही जे माधुरीताईंबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आता पूर्णपणे हे करा कारण की बाजूला ठेवा तुम्हाला जे काही बोलायचं ते तुम्ही त्यांच्याशी स्वतः गा त्यांना भेटा त्यांना तुमच्याकडं गजर कुठल्या रेकॉर्डिंग असतील तर त्यांना स्वतः ऐकवा त्यांना स्वतः तुम त्या तुमची माफी मागत असतील तर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे पण आता मला तरी असं वाटत आहे की पब्लिकला या गो पब्लिकली या गोष्टी होऊ नयेत कारण की दोघींवरही याचा म्हणजे परिणाम होऊ शकतो दोघींनाही त्रास होऊ शकतो त्या त्यांना काही त्रास होऊ शकतो त्या काही बोलल्या म्हणजे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळं दोघींसाठीही चांगलंच आहे जाऊ दे आईसाहेब जे झालं ते झालं खूप झालं तुम्हाला खूप त्रास होतो आहे तुमच्या लाईव्हमध्ये पण तुम्ही आज खूप रडल्या खरंच मला त्याबद्दल पण माझं मत व्यक्त करायचंच आहे मी उशिरा लाईव्ह पाहिली होती तुमची पण ही अगोदर पाहिली म्हणून कुठेतरी वाटलं की चला थोडंसं मन माझं मला वाटलं की मनातलं थोडंसं व्यक्त करावं आणि माधुरीताई तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही काही गोष्टी आहेत की तुम्ही बोलल्या की मी जरी काही गोष्टी माधुरी म्हणजे आईसाहेब तुम्हाला बोलल्या की मी तुझ्याबद्दल जे बोलले तुला विचारलं तू ते तू कबूल केलं माझ्याबद्दल जे काही बोललीस ते तू कबूल केली केलेलं आहेस तर माधुरीताई तरीसुद्धा तुम्ही काय म्हटल्या की म्हणजे ठीक आहे मी बोलले आहे त्याबद्दल मी कबुली दिली आणि मी सॉरी म्हणते आणि तुम्ही माधुरीताईंना म्हणजे आईसाहेबांना असं म्हणायला तरी पाहिजे होतं की माधु आईसाहेब ज्या काही गोष्टी आहेत मी तुमच्याबद्दल बोलले आहे मला समोरासमोर मला दाखवा पसो म्हणजे पब्लिकली नाकाश टाकू तुम्हाला बरोबर आहे प्रत्येकाला महामार्या देईजत त्याचा विचार करतं आणि घरातले लोक पण आपल्यासारखं टॉर्चर करतात म्हणजे टॉर्चर म्हणजे कसं त्यांना असं वाटत असतं ता की कशाला या फंदामध्ये पडले म्हणून घरचे पण बोलत असतात की तुम्ही कशाला या गोष्टीमध्ये अडकलात नातेवाईक कॉल करतात बरोबर आहे माधुरीताई सगळ्या गोष्टी ठीक आहे पण तुम्ही एक आईसाहेबांना भेटून आई साहेब तुम्हाला एवढं म्हणत होते की बाळा आपण भेटू बाळा आपण भेटू कुठे भेट भेटायचं आणि तुम्ही म्हटल्या पोलीस स्टेशनला कॉर्नरला वगैरे ते पण मी ऐकलं पण आणि मग तुम्हाला असं वाट तुम्हाला असं वाटलं का आईसाहेब वेगळं काही करतील किंवा वेगळं काही तुम्हाला म्हणजे भीती वाटली का परंतु तुम्ही आईसाहेबांना एवढं चांगलं बोलता एवढं तुम्ही त्यांना सोशल मीडियावरती पाहता तुम्ही का नाही त्यांना ओळखूत ओळखू शकत तुम्ही त्यांची फक्त एकदा भेट भेट घ्या जर त्यांच्याकडे काही तुमच्या विरोधात पुरावे असतील त्यांच्याकडे काही रेकॉर्डिंग असतील तर तुम्ही ऐका शांतपणे ऐका तुम्ही जर बोलले असतील तर त्या गोष्टी ऐका आणि हो आई साहेबांना समोर तुम्ही सॉरी म्हणा खूप मोठ्या मनाचे आहेत आई साहेब तुम्हाला नक्की माफ करतील जर काही असेल तर तुम्ही म्हणताय नाही परंतु जर नकळत काही कॉल रेकॉर्डिंग आपण कधी कोणाच्या पाठीमागं बोलू शकतो काही गोष्टी म्हणजे ते साहजिकच आहे नॅचरल आहे ते आपण बोलू शकतो पाठीमागं जर काही गोष्टी असतील त्याचा आईसाहेबांना राग आला असेल तर तुम्ही त्यांच्यासमोर माफी मागितली कबुली दिली की हो मी बोलले रागाच्या भरात बोलले किंवा असं या या हेतूनी बोलले असं काही जरी क्लिअर केलं तर त्या तुम्हाला मोठ्या मनाने नक्कीच मोक म्हणजे माफ करतील त्यांचं मन खूप मोठं आहे हथांग सागरासारखं त्यांचं मन आहे खरंच मोठं आहे माधुरीताई तुम्ही पण समजकारती आहे तुम्ही चांग चांगलं काम करतात सोशल मीडियावरती तुम्ही एक मंच चालवताय म्हणून मला पण तुम्हाला एक तुम्हीच तेवढ्या समजदार आहात म्हणून मला सांगायचं आहे की दोघींनी या गोष्टी समोरासमोर बसून क्लिअर घ्यावेत ज्या क्लिअर करून घ्यावेत जेणेकरून दोघींनाही याचा मानसिक त्रास होणार नाही आणि हो आई आई साहेबांना तुम्ही जे सांगताय ना की मी फॅनला लटकून असं करेल तसं करेल प्लीज या गोष्टी करू नका कारण की तुमच्या पाठीमागे तुमचा नवरा आहे सोन्यासारखं एवढंसं छान लेकरू आहे ते लेकराकडे पाहून अशा गोष्टी बोलायला सुद्धा नको आहे तुम्ही त्यामुळं प्लीज या गोष्टी कुठेतरी थांबवा आणि जे काही असेल ते समोरासमोर बोलून घ्या जेणेकरून बारामतीकरसारखा जो प्रकार घडला या प्रकारामध्ये लोक कसे असतात दोन तोंडाने बोलतात तशाच पद्धतीने लोकांनी आता सुद्धा या दोन तोंडाने बोलू नये म्हणून तुम्ही समोरासमोर बसून या गोष्टी क्लिअर करून घ्यावेत आई साहेबांना वाटतं की समोर यावं बोलावं बसावं सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यात तसंच आमचं सर्वांचंही मत आहे की तुम्हीसुद्धा समोर येऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्याव्यात जेणेकरून तुमचाही प्रश्न मिटेल आणि आईसाहेब या वे गोष्टीतून वेग म्हणजे म्हणजे बाजूला होतील किंवा त्यांनाही या गोष्टीचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर वाटेल की कुठेतरी सगळं आता आपण थांबू द्या ठीक आहे तर माधुरीताई मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की आई साहेब समोर बसून सगळं क्लिअर करावेत तर खरंच तुमच्याकडं काही असेल तर तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग द्या किंवा त्यांच्याकडं काही असेल तर तुम्ही तसं बोलून एकमेकींना क्लिअर करून घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद